चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पूर्णाकृती पुतळा पुण्यात साकारण्यात आला आहे. महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी हा पुतळा तयार केला आहे. शरद पवार यांचा हा पुतळा धातूचा असून त्याची उंची 9 फुटांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. हा पुतळा हुबेहूब साकारण्यात आला असून पवार यांचे शिल्प चित्तवेधक असल्याचे त्या म्हणाल्या. शरद पवार यांच्या पुतळ्यासाठी 1.5 टन धातूचा वापर करण्यात आला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना हा पुतळा साकार करण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी लागला. हा पुतळा साकारण्यासाठी शिंदे या दररोज 10 तास काम करत होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी 27 सप्टेंबर या दिवशी शिंदे यांच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमधील विविध शिल्प पाहून सुप्रिया सुळे अचंबित झाल्या. त्यांनी येथील शिल्पाचे फोटो ट्विट करत माहिती दिली. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ महासाहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदजी चंद्र पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी आत्तापर्यंत अनेक शिल्प साकारली आहेत. त्यांच्या वर्कशॉपमध्ये असलेले राजमाता जिजाऊ महासाहेब आणि बालशिवाजी यांचे शिल्प लक्ष वेधून घेतात. शरद पवार यांचा पुतळा बनवण्यासाठी शिल्पकार शिंदे यांनी पवार यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओचा अभ्यास केला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुणे. आत्तापर्यंत आपण साकारलेला पुतळा म्हणजे शरद पवार यांची चर्चा होत आहे, नेमके काय म्हणणं? मी काम करत असताना, अश्वरूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम करत असताना, मांगडे आणि त्यांचे सहकारी आले आणि त्यांनी एक कल्पना मांडली की मला आम्हाला पवारसाहेबांचा पुतळा करायचा आहे. मलाही असं वाटलं की ते हयात आहेत अजून आणि त्यांचा पुतळा करायचा आहे, तर ही संधी मला देत आहेत ते. तेव्हा मला खूपच छान वाटलं आणि ते पूर्णतः मी त्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांचे एक फोटो नेटवरून आणि सगळा त्यांचा अभ्यास करून मी ते काम करण्याचा पूर्णतः प्रयत्न केला. मला मागच्या लॉकडाऊनला मी ते काम करायला घेतलं होतं. मी 6 महिने मला त्या पुतळ्याला लागलेत. सुप्रियाताई सध्या हा पुतळा पाहून गेलेली आहे, नेमकी काय वक्तव्य केलं, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली या पुतळ्याबद्दल? त्यांना आवडलं आणि खूप छान काम झालं आहे असं सांगितलं त्यांनी. आणि 10:10 घड्याळात दाखवले तुम्ही, ते त्यांनी मला आवर्जून सांगितलं की छान झालं आहे. तुमचं शिक्षण म्हणजे शिल्पचं कुठं झालेलं आहे? तुम्ही उत्कृष्ट शिल्प साकारता आणि कसं याची आवड निर्माण झाली? माझं भारतीय विद्यापीठला, कात्रज भारतीय विद्यापीठमध्ये माझं शिक्षण झालं आहे. 5 वर्षाचा डिप्लोमा तिथं झालं 2012 शिक्षण माझं पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी प्रोफेशनल लेवलला काम करते. आत्तापर्यंत किती शिल्प साकारलेत आपण? मी तर 25-30 शिल्प आत्तापर्यंत केली. मला 2 नॅशनल आणि 2 स्टेट अवॉर्ड आहे. ओके, शिल्प. मग ते कोणते शिल्पाला मिळाले तुम्हाला? वृक्षारोपण केले, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. आणि एक न्यूड केलं आहे कमळातलं, त्यालाही नॅशनल अवॉर्ड आहे. आणि 2 बहिणींचं प्रेम दाखवलं आहे ऋणानुबंध, त्याला स्टेट अवॉर्ड आहे. आणि बास्केटबॉल खेळताना आहे, तिलाही स्टेट अवॉर्ड आहे.